कौन अच्छी गाड़ी वाली कौन भाई कैसे लाल आप काय साहेब काय का करत कोण तुमचं लाईट बिल थकले लाईट बिल थकले हा ना हा तर एक काम करा का? 4 महिने पासून थकीत आहे आम्हाला वरून ऑर्डर 3 महिन्याच्या पुढची लाईट बिल पेंडिंग ठेवायची नाही एक तर काम करा लाईट बिल द्या नाही तर मला कनेक्शन कापाय तुमचं अहो काय साहेब तुम्ही असं बोलताय नवरा एक तर पिताड आहे माझा व्याजाने पैसे घेऊ घेऊ घर चालवते मी सासूबाई तेव्हा घरात आंधळी पडलेली तसलं काय सांगू नका आम्हाला आम्हाला काय घेणं देणं आहे तुमचं ते लाईट बिल भरा आधी चला ऐकून घ्या साहेब मी काय म्हणतो नाव सांगा तुमचं तुमच्या नावावर ना ऐकून तर घ्या कसं काय नाव सांगा थांबा ना कांद्याला पैसे नाही भाऊ नाही काय नाही कुठून आणायचे बरं मी सांगा बरं एकट्या बाई माणसाने काय काय करायचं नवरा चांगला असं त्याने भरले असं आता काय सांगू तुम्हाला अहो हे आम्हाला वर सांगून नाही जमत आम्हाला पगार द्या ते म्हणले मग तुम्हाला माणूस किती असेल ना माणूस काहीतरी आता काय करता नाही एक काम करा तुमचं नाव सांगा मग आम्हाला सरळ कंप्लेंट टाकायची साहेब आता काय एवढ्या वेळेस राहू द्या पुढच्या वेळेस भरण मी नाही ती कारण देऊ नका असली आम्हाला अहो पण माझ्या घरात काय आहेच नाही ना फक्त एका लाईटीन काय एवढं बिल चाललंय तुमचं जाऊ द्या साहेब एवढ्या वेळेस पुढच्या वेळेस भरून आम्ही अहो जाऊ द्या ना कसं मग तुमच्या नवऱ्याला 10 रुपयाला पैसे आणि बिल भराय पैसे नाही का आता काय सांगू साहेब तुम्हाला हे घर पा आमचं कसं आहे पा बरं आणि त्याच्या फक्त एकच लाईट तुम्ही ती लाईट कापली तर कसं कमी अंधारात काय करू मग घरात चांगलं नवीन कागद टाकलाय की नवीन कागदाला काय करते घरात जाऊन बघा तुम्ही कसं आहे माझं घर घरात जाऊन काय करायचं आम्हाला आम्हाला घरात घुसायची परमिशन मी नसती आम्हाला सांगितलं फक्त बिल वसूल करा नाही तर कुठे खांब तुमचं ते लाईट कट करून टाका सांगितले आम्हाला ते जातो मी तिकडे असून कुठेतरी खांब तुमचं ते तो कट करून साहेब अवले अडचण चालली माझ्या घरामध्ये एवढ्या वेळेस द्या हे करून अहो हिथं आता मी कागद लिहू का तुमची अडचण चालू आहे तुम्ही बिल भरू शकत नाही पाय पडू तुमच्या मी पाय पडून काय होणार मी पाय पडू का तुमच्या बिल भरा म्हणून काय तुम्ही तुम्हाला बिल भराय नको काय नको एक तर मोटर बी तुमची फुकट आकडे होते ना नाही आकडे बिकडं नाही हा मग कशावर मोटर मला माहितीये ना तिथे मी 10 वेळा येऊन गेलोय मोटर आकडे होती तुमची घराचं बिल भरीत नाही करायचं एकच लाईट आहे फक्त एक असू नाही तिथं असू बिल तर येतं ना एवढं बिल आलंय तुम्ही पारित पर्यंत आले अहो एकदा तर तुमचा नवरा मला बाजारात दिसला होता आणि तिथं मी आपलं सहज त्याला माणूस किच्या नात्याने म्हणलं बाबा बिल भरून टाक तेव्हा तुमचं 2 महिन्याचं थकीत होत बर बाजारात शिवे दिलेत त्यांनी मला ते माणूस तसंच आहे त्याचे काय तुम्ही नादे लागतं मरू दे तू चांगला असं त्याने बिल नसतं भरलं का आणि मग वायर म्हणलं शिवे घालतात इज्जत बिजत आहे का नाही आम्हाला काय काय तुम्ही एक मी माफी मागते पण एवढ्या वेळ द्या सोडून एक काम करा एवढ्या वेळ त्याला 2 दिवस जाऊ दे जेल मध्ये मग कळेल त्याला सोडवायला पैसे नाही ना परत जेल मध्ये करून तुम्ही काय करताय मग बिल उद्याची उद्या भरा एक काम उद्या नाही साहेब उद्याची उद्या कसं काय भरू मी लय आडी अडचण आहे माझ्या घरात मग तुम्हाला काय सांगू आता मी पुढच्या वेळेस भरते मी एवढ्या वेळेस द्या माफ करून उद्या जमणार आहे का नाही बिल भराय तुम्हाला नाही जमणार ना इथं तर तुम्ही म्हणताय एक अन 2 बल्ब आहे आणि तिकडे ठाणा ठंडी पे जाळायला लागले एवढा लोड आहे आमची एकट्याची थोडी आहे सगळ्यांचे गाव किती मोठे आहे लाईट जाते कुठे नेमकी ती शिंदे कुठे तुमच्या ह्या काय तेच घरी वाटतं ना शिंद्यांचं बी ते समोरचं हा ते मी थकीत आलो त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पैशाचं बघा काय होतंय का नाही तर मग सरळ तिकडे या मी आहे तिथं लाईट सोडून टाकतो सर पैशाचं नाही होणार ना तुम्हाला बोलले ना पुढच्या काय सांगू नका मला मी आहे तिथं त्या घरात या तुम्ही असं काय माणूस आहे भाई ऐकून दरवेळी तुमची रडरडे मला साहेब म्हणलं काम होऊन काढून टाकीन बिल नाही वसूल झाली ते काय सांगायचं तुम्हाला एक तर रस्ता असला वांगाळवाणी कसा येतोय माझं मला माहिती पगार पेट्रोल वारी गेलाय माझा काय सांगायचं म्हाताऱ्यांना सांगावं तर किरसुनी घेऊन माग लागतात माझ्या शिंद्यांचं घर हेच आहे का पण काय तुमच 6 महिने लाईट बिल थकली तुमचं ते बिल भरून टाका चला म्हणजे तुम्ही वायरमॅन होतोय वायरमॅन मग मी काय इथं काय सोंगाडे काय हा वायरमॅन इथं येऊन जाऊन आमच्याच घरावर टपून राहतो हा बघते याच्याकडे आता जाऊन पुढं काय घेतो कोणी पैसे त्या शिंदेकडून तसं नाही पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही वायर असं वाटतं लय कोणचे तरी मोठे साहेब बी माहित काय ना असं म्हणून म्हणलं बरं असं बिलाचं बघा तेवढं आपलं काय आमची बी ड्युटी हो नाही बिल आम्ही भरणारच आहे पण तेवढं पुढच्या महिन्यात भरतो ते नाही 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 तसलं सांगू नका मला अहो साहेबांनी मला सांगितलंय बिल वसूल झाली नाही तुझ्या भागातली तर तुला नोकरीहून काढून टाकणार म्हणून अहो साहेब तुम्ही एवढे मोठे साहेब असताना तुम्ही एवढं चांगलं काम करता तुमचं ऐकणार नाही मला माहिती की तुम्ही किती दिवसापासून आमच्या इकडे मी सारखे तुम्हाला बघत असते माहिती का किती काम करता तुम्ही आणि तुम्ही एवढं काम करता म्हणलं तुमचे साहेब तुमचं ऐकणं नाही
तस असत बर का साहेब आपला शब्द मोडीत नाही कधी तुम्ही बघत असता भाई लय भारी काम तुमचं काय भारी काम आयला सकाळ संध्याकाळ माकडावानी खांबाव चढाय लागतंय असं म्हणतोय आओ पण तुम्हाला लयच डिमांड लयच लयच तुमचं नाव काढतात लोक आमच्या गावात नाव काढते नाही तर काय फुकाट लाईटी वापरतात पण सोडवली नाही आतापर्यंत कोणाची पण यावेळी लेज बोंब झाली हो त्या साहेबांनी सांगितलंय मला निम्मी तरी बिल वसूल कर म्हणला त्यो ते नाही तर म्हणला तुझा पगारच व्हायचा नाही तेव्हा एक काम करा तुम्ही सहा महिन्याचं तुमचं बिल थकीत आहे ना सहा महिन्याचं तुमचं येते 700 पर्यंत 742 4,200 रुपये बिल होते बघा तुमचं तेवढं भर साहेब तुम्हाला काय सांगू काय झालं आता लयच तारांबळ आमच्या घरामध्ये खायला काय नाही नवऱ्याला काम धंदा नाही कस तुम्हाला बिल द्यायचं एवढ्या वेळेस घे की सांभाळून लय बरं झालं असतं मला तर तुमच्यासारखा नवरा भेटला असता ना माझ्या आयुष्याचं सोनं झालं असतं सोनं पण काय असलं पदरात पडलं आता घ्यायचं सांभाळून साहेब तुम्ही समजून घ्याव कोण नाही तर आम्हाला दोघांशिवाय दोघांना बी काम धंदा नाही ओ साहेब ऐका माझं तेवढं दमानं दमानं शर्ट फाडतान माझा तसं काय नाही बरं का 4,200 होते बरं का पण तसं आता तुमच्या तोंडाकडे बघून नाही का मी तुमचं 700 नाही लावीत बरं का आपलं 500 लावतो पाचशे म्हणजे माझ्या नवऱ्याला तेवढं महिन्याचं 8 दिवसाचा पगार बी येत नाही तेवढा 500 रुपये 400 रुपये हजरीने कामाला जात 400 लावतो 400 लावलं की म्हणजे कसं होईन बघा तुमचं 6,2,2800 रुपये बिल होते हो साहेब तुम्हाला काय सांगू मला रानात जाते मी रोज आणि खुरपायला तेव्हा कुठं मला 100-150 रुपये हजरी येते एवढं नाही भरलं साहेब थांबा की पुढच्या महिन्यात मी तुम्हाला सगळं देऊन टाकते साहेब घ्या ना हो साहेब पुढच्या महिन्यापर्यंत हो झालं दामानी पाडतात काय मला नाही साहेब तुमच्याशिवाय माया नाही यायची बघा कुणाला लयच मायाळू तुम्ही लय जावं तुम्हाला काय सांगू पाऊस आला तर माझं घराचे पत्र नुसतं बदा 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 गाळा त्यात कुठं कुठं पातेलं ठेवून कुठं बांधले ठेवू कळत नाही तुम्हीच घ्या हो समजून पण लाईट काय कट करू नका साहेब मी तुमच्या पाया पडते साहेब करा वडतन पेंट खाली एक तर बिल वसूल करू करू पेंटी ढिल्ल्या झाल्यात माझ्या तसा कोल्हापुरात होतो बर का मी लहानपणापासून काय सांगता अहो कोल्हापूर मध्ये माझा नवरा बी गेलता काय उपयोग नाही हाय तशाला तसा तुमच्यासारखा नाही बघा झाला कोल्हापुरात 7 वर्ष होतो मी 7 वर्ष तिथून हाकलून दिले वायरमन झालोय म्हणजे तुम्हाला त्यांना लय तुमचं काम आवडलं असं मग बदली केली असं नाही का तुमचं काम तसं आहे साहेब तेवढं बघा ना 300 लावून टाकतो साहेब 300 बी लय वाटत मी 2 दिवस कामाला गेले रानात तरी मला तेवढी हजेरी नाही येत काय सांगू माझ्या एकट्यावर घर चालतंय नवरा काही कामधंदा करत नाही आता कसं नवऱ्याचं स्वतःच्या तुम्हाला सांगू सांगा बरं जरी सांगितलं तरी स्वतःची चौज गेल्यासारखं पण तुम्हाला नाही सांगावं तर कुणाला सांगावा एक काम करा ना तुमच्या घराचा किराणा भाजीपाला रेशनी सगळं लिहून द्या ते वजा करून काय 4-12 आलं तर हाना आमच्या तोंडावर अहो बिल भरायला लागतंय तसं जमतंय का एक काम करा 300 शेवट करतो मी 6 महिन्याचं थकीत 7×3 = 1,800 रुपये भरून टाका नाही म्हणू नका आता तुम्ही तुमच्या तोंडाकडे बघून एवढं कमी केलं भरणच होत नाही साहेब तुम्हाला काय सांगू आता घरामध्ये मी सकाळपासून स्वयंपाक पाणी बी नाही केलं तुम्हाला काय सांगू माझं काय हालत आहे घरात तियाला पैसा नाही तियाला तुम्ही माझ्या राहणे मानव नका जाऊ पाय गरीब एक काम करा तुमचं नाही माझं नाही 1,000 टाका मिटून बर का आता 1,000 रुपये द्या आणि ना मी येणं इथं बिल मांडतो तुमचं 200 रुपये महिना 150 साहेब मला माझा नवरा सोडून यायची वेळ आली तुम्ही मला 1,000 रुपये मागत असं असतं भाई कुठं जर थोडं समजून घ्या की आता एका बालाचं तरी बिल लावू द्या बाई माग तेवढं बी नाही द्यायला नाही तर मी तुम्हाला एवढं थांबवलं असतं भाई कशाला तुम्हाला एवढी इनवणी केली असती साहेब कसं आहे तुम्ही लय चांगले दिसता म्हणून मी तुम्हाला सांगते नाही तर मी एवढं कोणाला दुसऱ्याला सांगितलं नसतं एक काम करा सगळ्यात सोपं सांगू का तुम्हाला 200-300 रुपये द्या टाका मिटून सर कसं आहे साहेब 200-300 रुपये पण दिले असते पण तुम्ही एवढे मोठे साहेब मग तुम्हाला ते 200-300 रुपये द्यायला बरं वाटतं का तुम्हाला बी घ्यायला बरं वाटतं का 200-300 रुपये हा ते बी खरंय म्हणा लय मोठे साहेब तुमची लय पोच आमच्या गावात बाजू 4 गावात माणसं मला बघितलं की पळत सुटतात खरंच आहे तसलं तोंडच आहे
बिल राहिलं तुमचं, तुम्ही लय मोठे म्हणजे साहेब, काय सांगायचं? एक काम करा, परत बिल बिल काय भरू नका, मी आहे बघून यायला साहेब, तुम्ही तिथं दरवे तिकडे चालतंय की बिंदास, काय आकडा बिकडा आहे का? तसे नाही, आकडे कुठं वापरतो आम्हाला, काय लाभ आकडे? मग आकडेच टाकायचं, बिल यायचा संबंधच नाही. काय अहो दुनिया आकडा चालली, आता उद्यापासून रात्री सांगते, गेलत नाही काय घर सोडून येऊ का मग साहेब? मदत करा की मला. कसली? ती घरात काहीच नाही, रुपया बी खर्चायला नाही, उपाशी मारावं लागेल मला, ते की काय असेल तर पुढच्या देतो तुम्हाला. पैसे हा हिला, मी दुनियाचं खातो, तुम्ही माझं खा. लयच मोठे माणूस साहेब, असा साहेब प्रत्येक गावात असावा. नका डुकू पाकिटात, हे घ्या 300. हे दा तरी राहू दे मला बिडी काढीला, अवघड झालेला का? चालतंय, परत या. कधी? आता परत येतो, 300-400 गोळा झाले हो. येऊ का मग? जातो वा, हे बी काढून घ्या, बसलाय तुम्ही. आईला लिहि अवघड आहे बा. चालतंय, कुठे गेली? हा चालतंय, येऊ का? भाई तो माझ्या घरी येऊन किती वळला माहिती का? काय म्हणला? लाईटच कट करतो, हे करतो, ते करतो, माझं एक ऐकून नाही घेतलं अगं माहिती का? किती वळलं त्याच्या पुढं मी. येडे इवळायचं नव्हतं, गुलवायचं होतं त्याला चांगलं. मला माहिती तो कसा बोलतो, बाया बघितलं ना त्याचं चलिंतरच बिघडतं. पहिल्यापासून लय ओळखून मी त्याला, अगं टाकले दिसतो तसा नाही तो, त्याच्या दिसण्यावर जाऊ नको. बघ ना आता येऊ दे त्याला पुढच्या वेळेस, लात मारूनच हाकलते त्याला. लात नको मारू, मारच खाईन तो आता पुढच्या वेळेस. येडी का तू? आपलं काम करून घ्यायचं, जाऊ दे की तिकडे सगळं गोड गोड बोलायचं, करून घ्यायचं मा सगळं, त्याच्याकडून तुकडायचे. तुला पैसे दिले का? हो, तुला काय सांगू, मला त्या बायडीने सांगितलं होतं तसं करतोय. मग मी त्याला आता लाडी गोडी लावली. नाही त्या बायडीने मला नाही सांगितलं, कालच भेटली होती, नसते का त्याला लाडी गोडी लावली? मग मी मग पुढच्या वेळेस बघते, त्या टकल्याकडे थांब. चल तो, काय चल येऊ का मी आता? हा घरी काम पडलं, मला पण काम. हा चल.